आपल्यामध्ये अनुराधाताई नागवडे, राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, दीपक नागवडे, धनसिंग पोयटे, सकाराम जगताप, ज्ञानेश्वर गवते, राकेश पासपुते, अप्पासाहेब जायगुडे, बंडू जगताप, त्याच्यामध्ये माधुरी नागवडे, रेखाताई शिर्के, सुरेखा लकडे, माझ्या अशा अनेक सहकारी मित्रांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्याच्यातनं आपली श्रीगोंदा परिसरामध्ये ताकद वाढली. स्वर्गीय शिवाजीराव बाप्पू नागवडे त्यांच्या त्या सुनबाई आहेत, त्याच्यामध्ये राजेंद्रजी त्यांचे मोठे चिरंजीव आहेत. साखर कारखाना चालवतात तिथं उत्तम पद्धतीनं, शिक्षण संस्था चालवत आहेत. शेवटी माणसं जोडली पाहिजे, बेरजेचं राजकारण हे केलं पाहिजे. आणि ते बेरजेचं राजकारण करत असताना त्या भागामध्ये पूर्वाश्रमीचे जे कार्यकर्ते आपलं काम करतात, सहकारी काम करतात, त्यांनाही वाऱ्यावर सोडायचं नाही. त्यांनाही सांगितलं पाहिजे की बाबा रे, त्यांचं स्वागत करत असताना तुला कुठंतरी लोटलं जाणार आहे, तुला कुठंतरी दूर केलं जाणार आहे, असं कुणाच्याच बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार नाही. ही पण खात्री या मेळाव्याच्या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी देतो. आज तुम्ही सर्व देखील आणि ह्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. इतर पण मध्ये बारामतीतले पण काही कार्यकर्ते नितीन वगैरे इकडे तिकडे गेले होते, परत ते म्हणले दादा तिकडे जाऊन काहीच करमत नाही, परत तुमच्या बरोबरच यायचं. आणि पुन्हा ते आपल्यामध्ये आत्ताच नितीननी त्याचा प्रवेश केलेला आहे. असे रवी बाप्पू काळेंनी पण अनेक कार्यकर्त्यांना आणलेले, पण वेळ बराच झालेला आहे. माझं भाषण संपल्यानंतर त्याही शिरूर भागातल्या वेगवेगळ्या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचं आपण स्वागत करणार आहे. मित्रांनो, आता एकट्या अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हे संजय बनसोडे, आम्ही एकट्यानी काम करून चालणार नाही. तुम्ही सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी काम केलं पाहिजे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.